नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या रणधुमाळी या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अवेस पेप्सकर. सर, माझे कोकणमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सर, सुरुवातीलाच कोकण प्रादेशिक पक्ष हा जो या पक्षाचे तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहात, तर हा पक्ष तुम्हाला स्थापन का करावा वाटला आणि नेमकं उद्दिष्ट काय आहे? बघा, आजपर्यंत कोकणाला दुजाभाव करण्याचं काम हे राजकीय पक्ष कुठलाही असो, राजकारणी कोकणातले कुठलेही असो, इन पर्टिक्युलर पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहेत त्यांनी कोकणावर नेहमी दुजाभाव करायचं काम केलेलं आहे. कालच महाराष्ट्रात दिन होतं, आपण सर्वांना इतिहास माहिती आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये जो आपण महाराष्ट्र स्थापन झाला याच्यात सर्वात जास्त हुतात्मा हे कोकणास्थ होते. तरी कोकणाला एक दुजाभाव या पद्धतीनं असं डिस्क्रिमिनेशन करण्यात आलं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की कसं डिस्क्रिमिनेशन होतोय. एका बाजूला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अवघ्या 706 किलोमीटरचा महामार्ग 4 वर्षात पूर्ण होतोय, आणि तोच आपला मुंबई गोवा महामार्ग 14 वर्ष झाले अवघा वनवास तो काही पूर्ण होतच नाही आहे कोकणवासींचा, आणि आत्तापर्यंत काम रखडलेलंच आहे. त्यासाठी मी जनहित याचिका 2018 पासून दाखल केली. त्यानंतर आत्तापर्यंत मी बघतोय त्या जनतेनं, कोकणी जनतेनं माझ्याकडे एका विश्वासानं बघताय की हा व्यक्ती जो आहे ते कोकणाला न्याय द्यायचं काम करेल. वेगवेगळ्या विषयावरती, जसं चिपळूणचा बस डे हायटेक बस डेपो असो, किंवा रत्नागिरी शहराचा हायटेक बस डेपो असो, किंवा लांजा शहराचा असो, हे मूलभूत सामान्य सुविधेसुद्धा कोकणवासींना भेटत नाही आहे. त्याहीसोबत चिपळूणमध्ये महाप्रलय झाला, त्याच्यामध्ये जो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005चा जो कलम ॲक्ट आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही. फक्त कोकणवासींच्या हे जे दुःख झालं आम्हाला चिपळूणवासींना आणि महाडमध्ये, नेते लोक फक्त येऊन एक पिकनिक सारखे राजकीय पिकनिक म्हणून ते येऊन बघून गेले, कोकणाला फक्त 10,000 भीक दिली. आणि तेच सर्व बघून मला असं तरी कुठेतरी वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्राचा विकास होतोय, अख्ख्या देशाचा भाजपचे गडकरी साहेब आहेत, चांगले रस्ते बनवत आहेत, पण त्यांचं दुर्लक्ष आपल्या कोकणावरती आहे. आणि कोकणाचा कधीही आतापर्यंत राजकीय आवाज किंवा प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हता. तो राजकीय प्लॅटफॉर्म कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं आपण द्यायचं असं मी एक ध्येय ठरवलं. आणि कारण लास्टमध्ये आम्ही काय होतो, आम्ही कोर्टात जो मी नेहमी जायचो आणि जनहित याचिका दाखल करायचो, ऑलवेज इट्स इज अ लास्ट रेझॉर्ट, यु नो, कोर्टमध्ये जाणं हे नेहमी लास्ट रेझॉर्ट असतो. आपल्या गावातही कोकणात कॉमनली आपण गावात बघितलं तर टंटामुक्त हा एक सिस्टम असतो. जेव्हा दोन लोकांमध्ये वाद होतो तर ते पहिले आपण टंटामुक्तकडे जातो, नाही ते वाद तिकडे मिटलं तर कोर्टात जातो. म्हणजे इट इज ऑलवेज अ लास्ट रिसॉर्ट. आणि जर राजकीय इच्छाशक्ती राहिली तर कोकणाचा विकास हा 10 पटीनं करू शकतो. सामाजिक काम करायची मला एक आवड आहे, त्याही सोबत एक वकीलची एक सामाजिक बांधिलकी असते, एक नोबल प्रोफेशन आहे, एक जिम्मेदारी असते, समाजाला न्याय द्यायचं काम करतो वकील. तर माझ्या कोकणाला न्याय द्यायचं काम मी राजकीय प्लॅटफॉर्मच्या हेतूनं करायचं आहे हे मी ठरवलं. कारण वकील प्लस राजकारण हे एक लिथल वेपन असतो, डेंजरस वेपन असतो. आणि ह्याच पद्धतीनं आपण बघितलं, 2 महिने अवघ्या माझ्या पक्षाला, आपल्या पक्षाला या स्थापना करायचं वेळ झालेली आहे आतापर्यंत. आणि पक्ष हा कोकणाच्या शहरापासून वाडीवाडी मोहल्ल्यापर्यंत पोचायला यशस्वी झालेला आहे. त्याच्यामध्ये 100% आपल्या पक्षाचे एक धोरणसुद्धा चांगले आहे, त्याच्या वतीनं सुद्धा झालेलं आहे. आणि तुम्ही जे सर्व माझे पत्रकार बंधू आहेत, सर्व कोकणस्थ पत्रकार बंधू आहेत, त्यांचाही मला खूप चांगला साथ भेटला. कारण तुम्ही एक आधारस्तंभ आहेत आणि आपल्या संविधानाचा सुद्धा एक महत्त्वाचा आधारस्तंभ एक जर्नलिझम आहे. तर कोकणाच्या सर्व पत्रकारांना जेव्हा माझ्याकडून एक आशेची किरण वाटते, म्हणून मला असं वाटतं 100% आपला कोकण प्रादेशिक पक्ष येत्या 1-2 वर्षातच अशी भरारी घेईल की आपल्याकडे जेव्हा आपण म्हणतो की कोकणात आपण बघतो तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून असा ओळखला जातो, येत्या 2-3 वर्षातच कोकण प्रादेशिक पक्ष हे कोकण प्रादेशिक पक्षच सर्व इकडे दिसेल आणि कोकण प्रादेशिक पक्षाचा बालेकिल्ला कोकण आपल्या येत्या इलेक्शनमध्ये दिसणार आहे, मला खात्री आहे.
सर, कोकणात राजकीय घराणेशाही ही फार मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 25 ते 30 वर्ष अनेक राजकीय नेते आपल्या मुलांना आपला वारसा देत असतात किंवा राज्य करत असतात आणि आपण ते पाहतोय सुद्धा कोकणात. तर मग कुठेतरी या राजकीय घराणेशाहीमुळे कोकणाचा विकास जो आहे तो रखडलेला आहे असं वाटतंय का? 100%. आता आपण रायगडचं एक एक्झाम्पल घेऊया. तटकरी कुटुंब, सुनील तटकरी साहेब हे खासदार, त्यांची मुलगी ती आमदार आणि मंत्री, त्यांचा मुलगा हे MLC होता, परिषदमध्ये होता. पुढे अजून तळ कोकणात आपण गेलो तर राणे कुटुंब, दोघेही मुलं आणि स्वतः राणे साहेब. त्याहीसोबत आता जे रत्नागिरीमध्ये जो आपण बघतोय के उदय सामंत आणि त्यांचे मोठे बंधू, म्हणजे मोठे बंधूंचा गुडविल काय आणि त्यांची ओळख काय की उदय सामंत उद्योग मंत्री यांचे मोठे बंधू. त्याच्याऐवजी मला वाटत नाही की आपण पत्रकारांनी सुद्धा त्यांना काही वेगळी ओळख दिलेली आहे. तर हे असं फक्त घराणेशाही हे राजकारणामध्ये मोठा हा कीडा आहे, प्रॉब्लेम आहे, त्याला सुद्धा अंत कोकण प्रादेशिक पक्ष करेल. कारण मी ॲडव्होकेट OS पेचकर हे पक्षाचे मी जरी संस्थापक अध्यक्ष असेन, उद्या मला एकच मुलगी आहे. उद्या जर माझ्या मुलगीने ठरवलं की तिला जर राजकारणात यायचं आहे तर शी इज वेलकम, ती मेहनत स्वतः करेल तर ते तिचं पद घेईल. पण तिला जर इंटरेस्ट नसेल तर माझ्या पुढे जे आहे ते स्वतः खूप लोक आहेत. आमचे जे उमेदवार आहेत, शकील सावंत हा एक वेगळा कुटुंब आहे, हा रत्नागिरीतले आहेत. त्याच्यासोबत जो उपाध्यक्ष आहे आमच्या पक्षाचे ॲडव्होकेट वैभव हलडे, ते वेगळे आहेत. त्याहीसोबत ॲडव्होकेट शुभम उपाध्याय, तो मुंबईतला आहे. त्याहीसोबत CA नावेद मुला आहे, ट्रेझरर आहे. आणि हे तुम्ही बघा, एक सुशिक्षित वर्गाला ह्या मेन स्ट्रीममध्ये आणायचं काम कोकण प्रादेशिक पक्ष करतोय. आणि कारण कोकणात आपण बघायला गेलो ना मॅडम, कोकणात वी आर मोस्ट सिव्हिलाइज्ड. अख्ख्या महाराष्ट्रात काय, अख्ख्या देशात बघायला गेलो कोकणवासी वी आर मोस्ट सिव्हिलाइज्ड नागरिक आहोत आणि मोस्ट एलिजिबल आहोत. पण आपल्याला राजकीय डावलण्यात दिलेलं आहे म्हणून आपण मागे राहिलेलो आहोत. हेच माझं सर्व राजकीय, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम जे पश्चिम महाराष्ट्राचे नेते असो किंवा आपल्या इकडचे जे प्रस्थापित नेते आहेत, त्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांचा फक्त गुलामी किंवा त्यांचं फक्त एजंटगिरी करायचंच काम केलेलं आहे आणि आपल्या कोकणाला डावलण्याचं काम हे आतापर्यंत झालेलं आहे. सर, कोकण प्रादेशिक पक्ष या पक्षातून शकील सावंत हे रत्नागिरी मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत, तर ही निवडणूक तुम्ही कोणत्या मुद्द्यांना धरून लढवत आहात? सर्वात अगोदर आपण कोकणात बघायला गेलो तर मूलभूत सुविधेसुद्धा नाही आहेत आपल्या कोकणवासींना. साधा रस्ता, ST स्टँड, मेडिकल फॅसिलिटीज, आपल्या इकडचे जे जिल्हा हॉस्पिटल्स आहेत त्यांची परिस्थिती जाऊन बघा. त्याही सोबत आपले जे छोटे छोटे रस्तेसुद्धा आहेत, जे समुद्र किनाऱ्याला जायला रस्तेही सुद्धा बरोबर नाही आहेत. आणि टुरिझम असणारा एवढा चांगला आपला कोकण आहे, बाजूलाच गोवा हा स्टेट आहे, छोटासा स्टेट, तो कसा टुरिझमच्या बेसिसवरती डेव्हलप झाला आणि आपला त्याच्यापेक्षा सुंदर बीचेस आणि एक वेगळी खाद्यपदार्थ, एक कल्चर कोकणवासींचा वेगळा आहे, एक वेगळं सिस्टम कोकणमध्ये आहे, ते जगासमोर आणायचं आहे आपल्याला. तर हे विकास, मूलभूत सुविधे हे आत्तापर्यंत आपल्या कोकणवासींना भेटलेलं नाही. महापूर येतो आपल्या कोकणात, म्हणजे धोधो पाऊस पडतो पण मार्चपासून बघितलं तर कोकणात पाण्याची टंचाई असते. मग हे असे मूलभूत सुविधेसुद्धा कोकणवासींना भेटत नाही आहे. तर अशा विकासाच्या मूलभूत सुविधेंवरती आम्ही राजकारणाला सामोरं जातो आहे. रिंगणात पडलेले कोकणवासींना जे पर्याय पाहिजे होतं, आतापर्यंत पर्याय अवेलेबल नव्हतं, तेच नेहमी राजकीय जो कॉम्पिटिशन होता, जो तुम्ही म्हटलात पहिलेच घराणेशाही, 2 टर्मला निलेश राणे 2 पडले, नारायण राणे सुद्धा आमदारकीला 2 पडले आणि विनायक राऊतनं गेल्या 10 विनायक राऊत साहेबांनी एकदाही मला तुम्ही त्यांचा जो लोकसभेमधला कोणताही एक प्रश्न, त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रखडलेला या विषयामध्ये त्यांनी एकदाही कुठेही त्यांनी तो प्रश्न लोकसभेमध्ये घेतलेला नाही आहे. तर असे मूलभूत सुविधा जर राजकीय नेते ज्यांना आम्ही प्रतिनिधित्व करायला निवडून दिलेलं आहे तेही जर घेत नसतील तर आम्हाला उतरायला लागेल. आणि मग आता जनता हुशार झाली आहे,
जनता आम्हाला म्हणते की तुम्ही चांगला पर्याय दिलाय शकील सावंतच्या वतीनं, या दोघांना आम्ही नाकारणार आहोत आणि शकील सावंतला निवडून देणार. सर, आपल्या पक्षाकडून आता शकील सावंत हे या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, तर रमेश कदम माजी आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा असा आरोप केला आहे की शकील सावंत हे भाजपची बी टीम आहे आणि ते मुस्लिम समाजाची मतं विभाजन करण्यासाठी निवडणुकीत उतरलेत. काय सांगाल याच्याबद्दल? बघा, आमचे जे उमेदवार आहेत ते जानेवारी 12 या तारखेला आम्ही उमेदवारी जाहीर केली होती. मला वाटते देशात हा पहिलाच उमेदवार लोकसभेसाठी रिंगणात उतरला असेल. तर तेव्हा जेव्हा जानेवारीमध्येच आम्ही उमेदवारी जाहीर केली होती, तर आणि नारायण राणे हे लास्ट तारखेला म्हणजे एप्रिल 19 काहीतरी त्यांनी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे लास्ट डेटला त्यांनी फॉर्म भरलं. त्या महायुतीचा उमेदवारच कोण असेल हे त्यांना निश्चित झालं नव्हतं की राणे नारायण राणे साहेब असतील किंवा किरण सामंत असतील. तर हे कुठे तथ्य आहे त्याच्यामध्ये? आणि त्यासोबत मला एकदाही हे ज्यांनी आरोप केलेला आहे रमेशभाई कदम हे स्वतः एवढे जुने यांनी राजकारणमध्ये आहेत ते स्वतः त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचा कसा आहे माहिती आहे का? पक्ष बदलायचा तर तसा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. 2014 साली या रायगडमधून त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून त्यांनी लोकसभेचे निवडणूक लढले होते. त्यानंतर इमिजिएटली त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्या भाजपमध्ये 1-1.5 वर्ष त्यांनी कामीसुद्धा केलेलं आहे. त्यासोबत त्यानंतर मग काँग्रेसमध्ये उडी मारली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि आता ते प्रचार कोणाचा करत आहेत? शिवसेनेचा. तर अशा व्यक्तीला काय हक्क आहे आमच्यावरती आरोप करायला? ते पहिले त्यांनी स्वतःचं पहिले आत्मचिंतन करावं. कदाचित त्यांनी आतापर्यंत सकाळपासून मिरर बघितलं नसेल, ते मिरर स्वतः बघावं, त्यांचं इतिहास बघावं, मग नंतर आमच्यावरती आरोप करायचा पाहिजे. आणि एकदाही त्यांना सांगा की आमच्या उमेदवारानं शकील सावंतनं किंवा मी स्वतः किंवा माझे कोणी पदाधिकारी असतील किंवा माझे कोण कार्यकर्ते असतील त्यांनी आमचा उमेदवार मुसलमान आहे किंवा मोहल्ल्यामध्ये जाऊन असं सांगितलेलं आहे की आमचा उमेदवार मुसलमान आहे तर तुम्ही मुसलमानालाच मतदान द्या असं एकदाही कधी भाषणात किंवा बोलताना आम्ही प्रचार करताना केलेलं नाही आहे. त्याही सोबत मला त्यांच्यावरती सुद्धा आरोप लावायचा आहे की महाविकास आघाडीनं सांगावं की महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 48 एकही मुसलमान उमेदवार दिलेला नाही. तर काय फक्त मुसलमानांचे मतं पाहिजे, मुसलमान नेतृत्व नको, मुसलमानाचं एक चांगला नेतृत्व उभा राहील हे नको का? महायुती किंवा शिवसेना असो किंवा भाजप असो हे मुसलमानांना पहिलेपासूनच नाकारतायत. आम्हाला पाकिस्तान पाठवा असं सांगतायत, ते तर आम्हाला उमेदवार देणार नाहीत, तुम्ही काना देत आहेत जर तुम्हाला एवढं मुसलमानांची पडलेलं आहे? तर हे खऱ्या अर्थानं खोटं आहे. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यांवरती जनतेसमोर चाललोय. अगदीच. सर, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या त्यानंतर म्हणजे मला तर असं वाटतं की कोकण प्रादेशिक पक्षाचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असेल आणि त्यानंतर म्हणजे आपला कोकण मतदारसंघ हा खूप मोठा, रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मतदारसंघ खूप मोठा मतदारसंघ आहे, याच्यामध्ये विनायक राऊत आहेत, नारायण राणे या लढतीत आहेत आणि आता तिसरी जी चुरशीची लढत जी होणार आहे ती शकील सावंत यांच्या रूपानं त्यांना टक्कर मिळणार आहे. तर मग तुम्ही पहिल्यांदा अर्ज भरलात, तुमचा उमेदवार देखील खूप आधी डिक्लेअर झाला आणि मग त्यानंतर तुम्ही प्रचाराला देखील सुरुवात केली आहे, तर मग एवढा प्रचार करून तुम्हाला वाटतंय का की यश नक्कीच तुम्हाला मिळेल असं? 100% विनायक राऊत जे आता सिटिंग MP आहेत त्यांना फक्त एक स्पर्धा म्हणून, प्रतिस्पर्धी म्हणून शकील सावंतच दिसत आहेत. आम्हालाही सुद्धा विनायक राऊतच प्रतिस्पर्धी दिसत आहेत, कारण नारायण राणेंना 2 आमदारकीमध्ये, एकदा कोकणनं हा त्यांना निवडून दिलेलं नाही आहे, त्यांना पाडलेलं आहे, पडीक उमेदवार आहेत ते. त्याच्यानंतर बँड्रामध्ये एका महिलानं त्यांना पाडलेलं आहे, त्यांच्या मोठ्या मुलाला निलेश राणेंना 2 खासदारकीमध्ये पाडलेलं आहे. तर हे पडीक उमेदवार आहेत नारायण राणे, तर ते आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही त्यांना बघतच नाही आहोत. विनायक राऊत हे 10 खासदार आहेत, त्यांनी 10 काहीच काम केलं नाही आहे हे त्या सर्व जनतेला माहिती आहे. आता ते कदाचित त्यांना स्वतःला भीती होती की ते स्वतः त्यांना असं वाटत होतं की मी पडणार म्हणून ते आता जे रिसेंटली जो अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये त्यांनी हजेरीसुद्धा लावलेली नाही होती. उद्धव ठाकरे जे आहेत ते इथे जेव्हा प्रचारमध्ये होते कोकणात
तेव्हा त्यांच्या मागेमागे हे स्वतःही प्रचार करत होते. त्यांना कदाचित भीती होती की आम्ही मला लोक नाकारणार आहे. म्हणून ही सर्व जी आम्ही परिस्थिती बघितली आणि पहिलेच आमचा उमेदवार आम्ही रिंगणात टाकलं आणि आमचा उमेदवार चिपळूणपासून सुरुवात केलेली त्यांनी बांदापर्यंत त्यांनी लोकांचा जनसंपर्क केलं. पर्सनली जाऊन घरोघरी जाऊन बाजारपेठेत जाऊन एसटीमध्ये जाऊन वेगवेगळ्या जागेवरती जाऊन गावोगाव जाऊन वाडीवाडीमध्ये जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. अँड डोर टू डोर प्रचार करणारा एकच आपल्याकडे उमेदवार आहे. जनतेनं सांगितलं तुम्ही आमच्या घरी आले आम्ही 100% तुम्हाला निवडून देऊ. बाकी आमच्या समोर कोणच प्रतिस्पर्धी दिसत नाही आहे आणि विनायक राऊतांना सुद्धा असं वाटलेलं आहे. त्यासाठीच त्यांचे जे ते स्वतः त्यांनी आतापर्यंत तसे काही कमेंट केले नाहीत, पण त्यांचे जे पिल्लू आहेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आमच्यावरती तसा आरोप करत आहेत. तर आमचा उमेदवार 100% चांगल्या मताधिक्यानं निवडून येईल ही आम्हाला खात्री आहे. सर, आता प्रचार करण्यासाठी काहीच थोडेसे दिवस बाकी आहेत, तर अगदी नवीनच पक्ष स्थापन झालेला आहे, नवीनच उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात आहे, तर मग तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? माझा सर्व कोकणवासींना एकच आवाहन आहे की कोकण प्रादेशिक पक्ष हा नवका नवीन पक्ष आहे, पण आशेचा किरण आहे कोकणाच्या विकासासाठी. आणि आमच्याकडे आता तुम्हाला काय द्यायला नाही आहे, पण सर्व कोकणवासींना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सर्व मतदारांना त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाचं त्यांच्याकडे आहे ते आम्हाला द्यायला आहे त्यांचा मतदान. ते तुम्ही मतदान यंदा शकील सावंत या व्यक्तीला करा. त्यांचा जो चिन्ह आहे तो माईक आहे, या माईकनंच शकील सावंत आपला आवाज लोकसभेमध्ये बुलंद करू शकतो. तर शकील सावंत नावासमोर आणि चिन्ह त्यांचा माईक, या 7 मेला त्या नावासमोर बटन दाबा, त्यांना बहुमतानं निवडून द्या आणि कोकणाचा आवाज बुलंद करा. कारण आत्ताच ती वेळ आहे, हीच वेळ आहे कोकणवासींना कोकणाचा आवाज बुलंद करायसाठी. आणि हे जेवढे पण प्रस्थापित नेते आहेत ते जरी त्यांनी काही आम्हाला खच्चीकरण करायचं जरी प्रयत्न केलं, तर खरी ऊर्जा देणारी जी आहे ती कोकणी माणसाची जनता आहे, ती आम्हाला ऊर्जा देईल आणि ते ऊर्जा घेऊन आम्ही परत यंदा पुढचेही इलेक्शन्स आहेत, लोकसभेनंतर आमदारकी आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन्स आहेत, तेही आम्ही लढू आणि कोकणवासींचा आवाज बुलंद करायचं काम कोकण प्रादेशिक पक्ष करेल तेवढी मला खात्री आहे. जय हिंद, जय कोकण. यासह माझे कोकणच्या रणधुमाळी या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांच्याशी बातचीत करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खेडमध्ये साकारले कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेस अलिशान साई रिसॉर्ट. सेलिब्रेशन असो व लग्न सराई, इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण. हायटेक रूम सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज, पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा. साई रिसॉर्ट, आपल्या आनंदी क्षणांचा सोबती. विश्रांतीनंतर माझे कोकण मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहेत कोकण प्रादेशिक पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे उमेदवार शकील सावंत. सर, माझे कोकणमध्ये आपलं स्वागत आहे. सर, तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहात, डोर टू डोर प्रचार देखील करताय, तर कसा चालू आहे आत्तापर्यंतचा प्रचार? आत्तापर्यंत प्रचार मी चिपळूणपासून बांदापर्यंत पोहोचलो आणि बांदापासून मी चिपळूणपर्यंत आलो आहे आणि घरघर जातो आहे, शेर जातो आहे, जास्तीत जास्त गावात ट्राय करतो आहे जायचं. आणि जिकडे पोचत नाही तिथं मी काय केलं की एस टी डेपोजमध्ये जातो आहे, एसटी बसस्टेशनला जातो आहे आणि तिकडनं प्रचार करतो आहे. कारण की जसं वेंगुर्ला आहे, कुडाल आहे, बांदा आहे, देवगड आहे, मालवण आहे, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण हे एसटी डेपोतनं सर्व गावगावला बसी जातात आणि मी त्याच्यामध्ये प्रचार चालू केला आहे आणि मी गावगाव पोचलो आहे. लोकांना बदलाव पाहिजे, लोक वैतागली त्यांच्यापासून. त्यांना एक बेसिक नीड्स असतात ते आजपर्यंत भेटले नाही आहेत. म्हणजे कोकणात एवढा पाऊस पडून त्यांना पाण्याची सोय नाही आहे. आज मार्च एप्रिल मेला इतकी पाण्याची टंचाई आहे, मग हे पाणी जातं कुठं आहे? का नाही त्याचे डॅम्स बनवले? मग रस्त्याची इतकी परिस्थिती खराब आहे की तुम्ही गावगाव जावा, तुम्ही इतकी परिस्थिती खराब आहे रस्त्याची की आजपर्यंत कोकणात हे रस्ते का नाही बनले? जसं मुंबई गोवा हायवे आहे, 14 वर्षापासून बनतोय. त्याच्यानंतर विद्यापीठ का नाही आजपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये विद्यापीठ बनले?
तुम्ही म्हणता की कोकण आमचा एक बाली केला, ओके, मग तुम्ही कोकण म्हणता तुमचा बाली केला, मग कोकणाच्या बाली किल्ल्यासाठी तुम्ही आजपर्यंत केलं काय आणि त्यांच्या मुलांसाठी केलं काय? म्हणजे बारावी नंतर बाली किल्ल्याच्या मुलानं मुंबईला जायचं आणि पुण्याला जायचं शिकायला, मग ते पैसे पालक आणणार कुठनं? आज व्यवसाय बघा तुम्ही परिस्थिती काय आहे ते. तुम्ही आज आज आजपर्यंत तुम्ही कुठले छोटे मोठे धंदे पण नाही आणले, मोठे कंपनीज ते आणलेच नाही, छोटे मोठे धंदे पण नाही आणले तुम्ही. त्याच्यानंतर एवढे क्रिस्टल बीच आहेत आपल्याकडं, मग का नाही त्याच्यावर तुम्ही पर्यटन आणले, त्याच्यावर का नाही टुरिझम तुम्ही केलं, का नाही चांगले तुम्ही ह्या क्रिस्टल बीचवर चांगले रिसॉर्ट बनवले, CRZ काढून चांगले हॉटेल. आज बाजूचा स्टेट बघा तुम्ही, गोवा पूर्ण टुरिझमवर कमवत आहेत. मग आपण कोकण नाही म्हणजे, मी सांगतो कॅलिफोर्निया, तुम्ही म्हणता कोकण आपण कॅलिफोर्निया, मी म्हणतो कॅलिफोर्नियापेक्षा आपलं कोकण सुंदर आहे. पण आपले इकडचे रस्ते सुधारायला पाहिजे, चांगले एअरपोर्ट बनवायला पाहिजे, त्याच्यानंतर एक चांगला पोर्ट बनवून क्रूज टर्मिनल बनवला, ते एक क्रूजवर 3 ते 4 हजार लोक येतात. भारतीय देशाचे पण क्रूज येतील, ते 3-4 हजार लोक जी बाजारात गेल्यानंतर सर्वांचे धंदे वाढणार. मग रिक्षावाले असो, दुकानवाले असो, ठेलेवाले असो, रेस्टॉरंटवाले असो, हॉटेलवाले असो, असा व्यवसाय वाढतो. आजपर्यंत तुम्ही खाली घोषणा केली पण कोकणासाठी काही केलेलं नाही आहे, ना विनायक राऊतनं केलंय ना राणा नानीने केलंय. ह्यावेळी लोकांच्या समोर एक चांगली संधी आहे आणि एक नॉन पॉलिटिकल माणूस मी उभा राहिलो आहे. मी आज जो उभा राहिलो आहे हे सगळी परिस्थिती बघून मी उभा राहिलो आहे. मला कोकणाचा विकास करायचा आहे, येणाऱ्या मुलांचं भविष्य चांगलं करायचं आहे, मला त्यांना कार्यकर्ते नाही करायचे आहेत, मला त्यांना चांगलं शिकवायचं आहे. आज अशी परिस्थिती आहे की एक गावात मी गेलो, तिथं 80% मुलगी 10वीला झालेली, वडील तिचे म्हणतात की माझी मुलगी भांडी घासते कारण माझ्याकडे 500 रुपये पण नाही आहेत तिचे बसचे 500 की कॉलेजला पाठवायला. ही आपली परिस्थिती आहे, मग कधी आपण याच्यातनं बाहेर पडणार? मग आपण तेच चेहरे तेच पक्ष निवडून दिल्यानंतर असंच होणार? 5 वर्षामध्ये एकदाच संधी येते, ही संधी तुम्ही घालव नका यावेळी. एवढं मी आवाहन करतोय तुम्हाला सर्वांना. सर, तुम्ही डोर टू डोर प्रचार करताय, तळागाळातील लोकांना जाऊन भेटताय, त्यांच्या समस्या जाणून घेताय, जर संसदेत जाण्याची संधी मिळाली, दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली, तर तुम्ही कोकणचा विकास कशा पद्धतीने कराल किंवा काय उद्दिष्ट असेल तिथे जाऊन? बघा, लोकांना एक बेसिक नीड्स पाहिजेत, त्यांची अपेक्षा जास्त नाही आहे. आज सरकारी हॉस्पिटल इतकी परिस्थिती खराब आहे की लोक गावगाव जरी आजारी होतात त्यांना एक ॲम्ब्युलन्स पण पाहिजे तर ती ॲम्ब्युलन्स पण पोचत नाही. का नाही पोचणार? कारण की ती प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स आहे, त्याला पैसे द्यायला लागतील. मग का नाही आपण एक चांगलं कॉल सेंटर करायचं आणि त्या कॉल सेंटरच्या नंबरवर गावातला माणूस फोन करणार आणि ती आपण ॲम्ब्युलन्स पाठवून त्याला सरकारी हॉस्पिटलला घेऊन येऊ शकतो. तर सर्वात पहिलं माझं काम असणार सरकारी हॉस्पिटल, त्याच्यानंतर विद्यापीठ, हे लय इम्पॉर्टंट आहेत, शिक्षण लय इम्पॉर्टंट आहे. आज रत्नागिरीमध्ये पण विद्यापीठ चांगली नाही आहे, बनवलीच नाही, आणि सिंधुदुर्गमध्ये पण नाही आहे. तिसरे रस्ते, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे विमानतळ बनवायला लागेल रत्नागिरीचं, तरी पर्यटन वाढतील. कारण की जी क्रीम पब्लिक असते, जे लोक फिरायला येतात, त्यांना चांगले हॉटेल पाहिजेत, चांगले रस्ते पाहिजेत, चांगले हॉस्पिटल्स पाहिजेत. तर आपण हे सर्व केल्यानंतर, इन्फ्रास्ट्रक्चर केल्यानंतर सर्व आपला विकास होऊ शकतो, आणि हे नाही झाल्यानंतर विकास काही होणार नाही, हे असंच राहणार. सर, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सध्या 3 उमेदवार दिसत आहेत, खासदार विनायक राऊत, मंत्री नारायण राणे आणि तुम्ही स्वतः. तर तुम्ही जाऊन लोकांमध्ये एवढा प्रचार करताय, मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकांना भेटताय, त्यांच्या समस्या जाणून घेताय, तर तुम्हाला वाटतंय काही जी निवडणूक आहे ती तिहेरी होईल? डेफिनेटली. 2 वेळा खासदार निवडून आले आहेत, त्यानं काही केलेलं नाही आहे, आणि लोकांना बदलाव पाहिजे. आणि राणा राणे इतके वर्ष राजनितीमध्ये आहेत, त्यानं काही केलं नाही कोकणासाठी. सो डेफिनेटली लोक एक नवीन नॉन पॉलिटिकल माणसाला निवडून देतील आणि प्रचंड मतानं निवडून देतील. आणि माझं आवाहन आहे त्यांना की 7 मेला बुलंद आवाज करा माईकवर कोकणाचा आणि 9 नंबर बटन दाबा. तर आज आपल्यासोबत बातचीत केली आहे कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांनी.
आणि ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून या निवडणुकीसाठी उभे आहेत, निवडणुकीचे उमेदवार आहेत, आणि त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन डोर टू डोर जाऊन लोकांशी संवाद साधलाय, त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही रत्नागिरी सिंधुदुर्गमधली जी निवडणूक आहे ती तिहेरी लढत होईल अशी त्यांना त्यांची अपेक्षा आहे. आणि लोक नक्कीच कोकण प्रादेशिक पक्षाचा उमेदवार जे स्वतः शकील सावंत आहेत यांना निवडून देतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. तर सर, माझे कोकणच्या स्टुडिओत आलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. माझे कोकणच्या रणधुमाळी या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन उमेदवारासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.